मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, अंगणवाडी सेविकांकरता आत्ताची मोठी खुश खबर, शेवटी शासनाने आपल्या आश्वासनाची पूर्तता केली अशी बातमी पुढे येत आहे. त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. त्या मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या योजनेतून महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या शहरी व ग्रामीण अंगणवाड्याच्या अंगणवाडी सेविकांसह पर्यवेक्षिकांना स्मार्टफोन दिले जाणार असून जिल्हा परिषदेत आज 4096 मोबाईल दाखल झाले आहे. तालुका स्तरावर या स्मार्टफोनचे वितरण करण्यात आले असून या स्मार्टफोनच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती आता प्रशासनाला ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. लवकरच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरणाचा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. जिल्ह्यातील 3944 अंगणवाडी सेविका व 152 पर्यवेक्षिकांना येत्या आठवड्याभरात स्मार्टफोन मिळणार आहे. त्याद्वारे सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल हा ऑनलाईन भरावा लागणार आहे. यामुळे गरोदर माता आणि बालकांचे लसीकरण याची माहिती तात्काळ जिल्हा देखील सुटलेला नाही. त्यामुळे अंगणवाडीला बाईला आता स्मार्टफोन हातात घेऊन कामकाज करावे लागणार आहे. जिल्ह्यात 4044 अंगणवाड्या, जिल्ह्यात एकूण 4044 अंगणवाड्या आहेत. त्यात ग्रामीण भागात 3435 तर शहरी भागात 509 अंगणवाड्या आहेत. त्यात अंगणवाडी सेविकांची संख्या 3944 असून पर्यवेक्षिका 152 आहे. शासनाकडून या अंगणवाडी सेविकांना सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन, टफन कवर चार्जर व सामग्री देण्यात आली आहे. यासाठी शासनाकडून निविदा प्रक्रिया मुख्यालयाला मिळू शकणार आहे. साधारणतः 6 कोटीचे स्मार्टफोन खरेदी करण्यात आलेले आहेत. जिल्ह्याभरात प्रत्येक तालुक्यात या स्मार्टफोनचे जिल्हा परिषदेकडून वितरण करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रात ऑनलाईन कामकाजाची सुरुवात झाली आहे. पूर्वी संगणकावर काम करून त्याचा ईमेल पाठवून ऑनलाईन काम केले जात होते, परंतु आता संगणक आणि लॅपटॉपवरून थेट मोबाईलवर ऑनलाईन कामकाज आले आहे. तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.